मग या जागावाटपाचा वाद नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. पितृपक्षानंतर जागावाटपासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. बैठकीत सर्व जागांवर चर्चा झालेली अशी देखील माहिती आव्हाडांनी दिली. विदर्भाच्या जागा असं नाही पण महाराष्ट्राच्या बहुतांशी जागेवरती चर्चा सकारात्मक होते आणि हळू धीम्या गतीने का होईना पण चर्चा होऊन एक एक जागा बाजूला काढली जाते. आमच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही इच्छुक उमेदवारांच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्यांच्याशी बोलतो आहोत आणि लोकसभेची जी यादी जाहीर झाली होती तशी यादी जाहीर होईल ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.